हॉटेलमध्ये बसलेल्या एका लहान मुलाजवळ चोरीच्या वस्तू असल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्याला पकडले. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने हे साहित्य चोरीचे असून ते आपल्या साथीदाराच्या मदतीने चोरले असल्याची माहिती त्याने दिली. या माहितीच्या आधारे त्या लहान मुलाच्या मदतीने चोरी करणारा मिनाज अन्सारी याच्या मुस्कळवण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. त्या दोघांकडून 80,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान विधी संघर्षित बालकाला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले. धुळे शहरातील मच्छी बाजार चौकातील मोहम्मदी हॉटेलमध्ये एक लहान मुलगा बसलेला असून त्याच्याजवळ असलेल्या गोणीत चोरीच्या वस्तू आहेत अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्या हॉटेलच्या परिसरात सापळा रचण्यात आला. त्या बालकाला ताब्यात घेतले. लहान मुलाला विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली असता चौकशी आणि खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली व आपल्या साथीदाराचे नाव सांगितले. पथकाने मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी वय 22 राहणार 80 फुटी रोड नटराज टॉकीज जवळ धुळे याला अटक केली. दोघांनी मिळून नकाणे व बिलाडी रोड भागात चोरी करून तांब्या पितळाची मोठी भांडी सोन्या चांदीचे दागिने चोरून आणल्याचे सांगितले. जिल्ह्यात वाढत असलेल्या फेरफोड्यांचे प्रमाण लक्षात घेता माननीय पोलीस अधीक्षक सू यांनी माननीय पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत साहेब यांना आदेशित केले की घरपोळ्यांचे प्रमाण वाढत आहे, याला आळा घातला पाहिजे. म्हणून माननीय पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत साहेब यांनी पथके तयार करून आम्हाला आदेशित केले की घरपोळ्या जास्त वाढत आहे, आरोपी जेरबंद करा. म्हणून आम्ही माननीय पोलीस निरीक्षक सू यांच्या आदेशाने माहिती काढली. परत माननीय पोलीस निरीक्षक बुधवंत साहेब यांना माहिती मिळाली, गोपनीय माहिती मिळाली की एक मुलगा हिमायतुल्ला हॉटेल मच्छी बाजार येथे संशयास्पद वस्तू बाळगून आहे, त्याला ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करा असे आदेशित केल्याने आम्ही लागलीच सदर ठिकाणी जाऊन बातमीची खात्री केली असता मुलगा येथे होता व त्यास ताब्यात घेतले. त्या मुलाकडून आम्हाला माहिती मिळाली की माझ्यासोबत माझा साथीदार हा श्रीराम पेट्रोल पंप येथे आहे, म्हणून त्याला ताब्यात घेऊन आम्ही दुसरा जो त्याचा साथीदार आहे त्याला ताब्यात घेण्यासाठी रवाना झालो व त्याचा मित्र त्याला ताब्यात घेतले व दोघांना ताब्यात घेऊन आम्ही LCB कार्यालय येथे आलो व त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला त्यांच्याकडे जे त्यांनी घरपोडी केलेले जे कबूल केले पश्चिम देवपूर हद्दीत खंडेराव मंदिराजवळ घरपोडी केली व देवपूर हद्दीत बिलाडी रोड 12 फुटी रोड 12 फुटी गणपती मंदिराजवळ घरपोडी केल्याचे कबूल केले व त्यांनी घरपोडीत जे सोनं व साहित्य चोरी केले होते ते त्यांनी रिकवर करून दिले व आरोपी व मुद्देमाल असे आम्ही देवपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी दिले आहे.